मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज झालेली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहेत. खूप वातावरण सगळं भगवमय दिसतंय. खास करून याच हॉटेलवर वर एक शिवसेना आणि धनुष्यबाण लावला आहे. शिवधनुष्य यात्रेची हीच सुरुवात म्हणायची. शिवधनुष्य यात्रेची सुरुवातपेक्षा मला असं वाटतं की ज्या भावनेतनं शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, सगळे मंत्री, खासदार, आमदार जे आलेले आहेत, ही भावना वेगळी आहे. मागच्या दोन वेळेचे जे दौरे झाले त्याचे आम्ही साक्षीदार होतो. मागचा दौरा, दोन्ही दौरे हे ओढून ताणून केलेले दौरे होते. फक्त यायचं आणि निघून जायचं. पण आपण बघितलं असेल, काल देखील एअरपोर्टवर जे काही स्वागत झालं आहे ते फार मोठं स्वागत यूपीच्या लोकांनी केलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातले शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे लोकं तर आलेलीच आहेत, परंतु यूपीच्या हजारो लोकांनी स्वागत करणं ही आजच्या या दौऱ्याची खासियत आहे. आता उपमुख्यमंत्री देखील अयोध्येमध्ये येत आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन्ही राज्यांच्या विचारांची देवाणघेवाण देखील या दौऱ्याच्या माध्यमातून होईल. तुम्ही उपमुख्यमंत्री येत आहेत म्हणतायत, कालपर्यंत निश्चित नव्हतं, अचानक आले. पण काही चर्चा, खास करून काही राजकीय मंडळींकडून अशी चर्चा आहे की बाबा या दौऱ्यात देखील भाजप बळजबरी घुसले उपमुख्यमंत्री. नाही नाही, मला असं वाटतं की अचानक भयानक करण्याचीच एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींची खासियत आहे आणि दोघांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा समन्वय, अंडरस्टँडिंग आहे. त्याच्यामुळे असं कुठेही नाही, उलट दोन्ही राज्यामध्ये सलोखा निर्माण होईल. महाराष्ट्रामध्ये जे उत्तर प्रदेशचे आमचे बंधू भगिनी राहतात त्यांचा विकासात्मक चालना त्याला कशी द्यायची ह्याच्यावर देखील चर्चा होईल. अयोध्येमध्ये जी लोकं येतात महाराष्ट्रातनं त्यांच्या सुखसोयीवर चर्चा होईल. मला असं वाटतं की या चांगल्या भावनेतनं हे दोघं इथे आलेले आहेत आणि त्याला काही लोक डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता देखील 9:30 पत्रकार परिषद सुरू होईल असं वाटतं मला, की झाली मला माहीत नाही, पण ठीक आहे, आम्ही ते एन्जॉय करतो आहे. आणि हे दुःख आहे त्यांना की जे पत्रकार परिषद घेत आहेत त्यांच्या माध्यमातून ज्यावेळी दौरा झाला होता तो एवढा यशस्वी झालेला नव्हता, एवढा भगवामय झालेला नव्हता. आणि एकनाथ शिंदेसाहेबांची नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये क्रेज आहे हे या दौऱ्यातनं सिद्ध झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, राजकारणात हिंदुत्वाचा एक ठाकरे ब्रँड होता, किमान तो आजही आहे, पण तो संपवण्यासाठी शिंदे फडणवीस किंवा संपूर्ण केंद्रीय भाजप आणि इथे सगळं ह्याच्यामध्ये करेक्ट करतो, होता वंदनीय बाळासाहेबांचा ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण तो ब्रँड बदलला म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेबांना उठाव करावा लागला. मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपण निवडणूक नेत्यांना घेऊन लढतो त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीजी होते, वंदनीय बाळासाहेब होते आणि सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर जातो, हे काय हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे वंदनीय बाळासाहेबांचं होतं, अटल बिहारी वाजपेयींचं होतं आणि ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत हे पुन्हा एकदा या दौऱ्यातनं सिद्ध झालं आहे. खूप धन्यवाद. उद्योगमंत्री उदय सामंत होते. राजकारणात वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हाच हिंदुत्वाचा ब्रँड होता, मात्र तो आता कुठलाही दुसरा ठाकरे नाही आहे हे देखील एक वक्तव्य खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळं येत्या काळात शिंदे हेच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातील आणि हाच ब्रँड पुढे देखील राहील असं देखील यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. स्वप्निलसह राहुल झोरी, न्यूज 8 महाराष्ट्र, अयोध्या.